नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे मुख्य खबरो। उत्तर कन्नड जिल्ह्यात पावसान जनजीवन विस्कळीत, बऱ्याच जाग्यार रस्ते उदका सकल बुडले। विधान परिषद सदस्य बीके हरिप्रसाद हेमगेल्या नेतृत्वान कारवार शहर पोलीस ठाण्याक घेराव। कारवार अंकोला तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची योग्य अंमलबजावणी करा, शासकीय रुपाली नायक हेमगेली अधिकाऱ्याक सूचना। होन्नावर तालुक्यातली बेपत्ता बायल मुंबईत मेळली। जोरदार पावसान होन्नावरच्या कावूर गावात डोंगरावले फातर पडू लागलात। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 49 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आपल्या सविस्तर खबरो। कारवार अंकोला तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची योग्य अंमलबजावणी करा, शासकीय रुपाली नायक हिंगेली अधिकाऱ्याक सूचना। कारवार जल जीवन मिशन योजना तळागळापर्यंत पाहू जाय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंगेले स्वप्न असा। भविष्यात पिवच्या उदकाक समस्या निर्माण जाऊ जायना म्हण या योजनेची अंमलबजावणी करचे आवश्यक असा, असे मत शासकीय रुपाली नायक हेमी व्यक्त केले। कारवार अंकोला तालुक्यातल्या जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात घेतलेल्या अधिकाऱ्याला बैठकीत त्यांनी उलयले। नागरिकांक उदकाचो पुरवठा करण्यासाठी विविध योजना राबिल्ली असत, पण तेमगेली पुरेशी अंमलबजावणी जाते ना। आता जल जीवन मिशन हो प्रकल्प सगळीकडे राबवण्यासाठी प्रत्येकान सहकार्य करू जाय। फेब्रुवारी नंतर ग्रामीण भागात पिवच्या उदकाची समस्या वाढती असा, उदक जतन करा आणि पिवच्या उदकाची समस्या सोडया असो ह्या प्रकल्पाचा उद्देश असा। दोन्ही तालुक्यात जुनी पायपातल्यान उदक योग्य प्रमाणात येते ना अशी तक्रार असत, त्या जाग्यार या योजनेअंतर्गत नवीन पायपलाईन घालू जाय। घाडसाय ढोल हिंगा उदकाची समस्या जास्त प्रमाणात असा, त्याका लागून अधिकाऱ्यान गंभीरपणे लक्ष घाल काम करू जाय असे शासकीय रुपाली नाईक हिमी सांगले। ह्या वेळार पंचायत सीईओ, कारवार अंकोला तालुका पंचायत ईओ, ग्रामपंचायत अध्यक्ष, पीडीओ, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित आशिले। उत्तर कन्नड जिल्ह्यात पावसान जनजीवन विस्कळीत, बऱ्याच जाग्यार रस्ते उदका सकल बुडले। कारवार उत्तर कन्नड जिल्ह्यात वरुण राजान आपले अकराळ विकराळ रूप धारण केले। गेल्ले 4 दिवसांच्यान जिल्ह्यात आणि जास्तकन करावळी भागात सततच्या हरणधारी पावसान जनजीवन विस्कळीत झाले। हवामानाच्या अंदाजानुसार 18 जुलैपर्यंत हो पाऊस असंच पडतलो अशी सूचना दिला। शिरसी, शिद्दापूर, यल्लापूर, जोयडा तालुक्यात सुद्धा खूप प्रमाणात पाऊस पडलो। जिल्ह्यातली सगळी डॅमा भरली, क्षमतेपेक्षा जास्त उदक बाहेर नाही सोडतात म्हण नही देगेच्या वास्तविक नशिल्या नागरिकांक सावधानतेचा इशारा दिला। आणि या पावसान समुद्रात मोठमोठी लारा येतात म्हण पारंपरिक मच्छीमारी बांधवांक समुद्रात वचू निषेध केला। कारवार शहरात खूप जाग्यार उदक भरले, गावात सुद्धा बऱ्याच कडे उदक भरून रस्ते बंद झाला। उदकान वाहत चलो जायन जाऊन वचू मेळून जाऊन लोकांनी कामां अडण असतात। असनोटी कोळगे हिंगा काही दिवसां पयली एक डोंगराची शेडीची माती कारवार बेळगाव रस्त्यार, पण रस्तो संपूर्ण बंद झाल्लो। स्थानिक लोकांक तक्रार करतरेत प्रशासनात जाग येयली, तेन्ना तात्पुरती ही शेडीची माती रस्त्या वेल्यान काढून दोन्ही बाजून बांध घालून दवरलो, पण पुढे किदें अवघड जावचो संभव आसा हे कळण सुद्धाय प्रशासनान स्थानिक जनप्रतिनिधीन किंवा ग्रामपंचायतीन कसलेच क्रम घेयले ना। आता त्या शेडी मातेचो बांध तोडून वयल्यान येयले उदक रस्त्यार बंद, सुमार 200 मीटर रस्तो कंबरभर उदकान भरला। त्या रस्त्या वेल्यान जीव मुठीत घेवन कसरत करतेर चालक वाहन चलयतात। जेन्ना किदें अवघड जातले तेन्ना प्रशासन परत येतले, तात्पुरता रस्तो खुला करतले, परत येरे माझ्या मागल्या म्हण आतां तरी शाश्वत कामगिरी करून उदक साठणे सारखे करचे अशी सार्वजनिकाली मागणी आसा। केप्पन हितल हांची बेपत्ता बायल मुंबईत मेळली। होन्नावर तालुक्यातल्या मंकी
नाकुदामो हल्ला हांच्या केपन हितल ह्या गावातली बेपत्ता बायल पोलिसांक मुंबईत मेळली। आपल्या आईला घरा गेल्यानंतर ही बायल 2 वर्षाच्या भुरग्यासोबत बेपत्ता झाली म्हणून अंकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली। पोलिसांनी तक्रार दाखल केल्याप्रमाणे शोध घेतल्यानंतर ही बायल मुंबईत असा म्हणून माहिती मिळली। सोशल मीडियाच्या माध्यमातल्या एक युवकाला संपर्कात येईली, नंतर तेमगेली बऱ्यापैकी ओळख झाली आणि त्या ओळखेन ती रेल्वेने मुंबईत गेली। आता त्या बायलेक तिगेल्या घराआडच्या पोलिसांक यश येईल असा। जोरदार पावसान काऊर गावात परती असात डोंगरावेले फातूर। हुन्नावर जोरदार पावसान हुन्नावर तालुक्यातल्या काऊर गावात सुरेश गौड हेमगेल्या घराबाजून डोंगरावेलो एक व्हडलो फातोर कोसळून पडलो। मात्र त्या जाग्यार कोणी नाशिल्ल्यान व्हडलो अनर्थ जावचो टाळलो। फातोर कोसळिल्ल्या जाग्यार शाळ असा, जर शाळ सुरू उरल्यान जिवीतहानी जावची शक्यता आशिल्ली। त्या जाग्यार गेल्या वर्सा बी डोंगरावेल्यान फातोर सकयल येयले तेन्ना हांच्या ग्रामस्थान उपाययोजना करच्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे मागणी केली, परंतु संबंधित अधिकाऱ्याल्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यालो जीव धोक्यात येईल असा। विधान परिषद सदस्य बी के हरिप्रसाद हेमगेल नेतृत्वात कारवार शहर पोलीस ठाण्यात घेराव। कारवार कारवारच्या सोशल मीडिया घटकाचा अध्यक्ष श्री अजय सिलगी हेमचेर शासकाविरुद्ध अवहेलनाकारी संदेश व्हायरल केला म्हणून बीजेपी SC मोर्चाचे अध्यक्ष उदय बी शेट्टी हेमी त्यांच्या विरुद्ध कारवार शहर ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर शहर ठाण्याचे PSI संतोष कुमार हेमी विजय सिगली हेमका विचारणा करण्यासाठी ठाण्यात आपले आणि या शासकाला अवहेलनाकारी संदेशाबद्दल कोण भागीदार असतात असे विचारून आपल्याक मानसिक हिंसा केली आणि हल्ल केला असा आरोप सिगली हेमी केला। त्यांना विधान परिषद सदस्य बी के हरिप्रसाद हेमगेल नेतृत्वात कारवार शहर पोलीस ठाण्यात घेराव घालून आक्रोश व्यक्त केला। अजय सिंगले विरुद्ध विधाकरण तक्रार करून नाकनाकती सेक्शनां लावून मानसिक हिंसा दिली म्हणून बी के हरिप्रसाद आणि माजी शासक सतीश सैल हेमी अभिप्राय व्यक्त केला। या वेळार हरिप्रसाद हेमी PSI संतोष कुमार हेमी विनाकारण केस बुक करून कारवारात चिंच पद्धतीचे दौर्जन्य करतात हे सांगले। अजय सिंगले हेमी सामाजिक जालतानाचेर आपल्याला अभिप्राय सांगितलो, कायद्याच्या चौकटीतल्यान त्याचे क्रम घेऊचे सोडून सिगलीचेर PSI हल्ल केलो। पोलीस अधिकाऱ्यांनी आपणाली तत्वा निष्ठा संविधानाक दाखवू जाय, राष्ट्रध्वजाचो मान दवरू जाय, या PSI विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्रम घेऊ जाय, या विषयाचेर DGP आणि गृह सचिव हेमका तक्रार करतले असे त्यांनी सांगले। असले घटनेची निष्पास संपूर्ण चौकशी जाऊ जाय, स्थळी शासकाल्या वजनान पोलीस असे वागचे योग्य नी, असले घटनेचो काँग्रेस पक्ष निषेध करता असे त्यांनी सांगले। ವಿಚಾರ ನಮ್ಮ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದ ಸಕ್ರಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದ ಅಜಯ್ರವರ ಮೇಲೆ ವಿನಾಕಾರಣ ಕಾರವಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ PSI ಅವರು ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರು ಯಾರದೇ ಹೆಸರು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ದೌರ್ಜನ್ಯ ಅನ್ಯಾಯ ನಡೀತಾ ಇದೆ ಕಾರವಾರದಲ್ಲಿ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾತಾಡಿದಾಗ ವಿನಾಕಾರಣ ಅವರ ಮೇಲೆ FIR ಮಾಡಿ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಸಹ ಇವರು ಒಂದು ಶಿಳು ಟ್ರೈಬಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ಸ್ಟೇಷನ್ ಕರೆಸಿ ಅವ್ರ ಕಪಾಲಕ್ಕೆ ಕೊಡ್ದು ಕೈ ಕೊಡ್ದು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅವರಿಲ್ಲ, ತತ್ಕ್ಷಣ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಬೆಂಗಳೂರು ನಗರದಲ್ಲಿ DG ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಸೋಮವಾರದಂದು ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಮನವಿ ಕೊಡ್ತೀನಿ। ಈ ಥರ ದೌರ್ಜನ್ಯ ಏನಾದರೂ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿಷ್ಠೆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಇರಬೇಕು, ಅವರ ನಿಷ್ಠೆ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜಕ್ಕಿರಬೇಕು, ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅಥವಾ MLA MPಗಳಿಗಲ್ಲ। ಈ ದೌರ್ಜನ್ಯಗಳನ್ನ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ। ಏನು ನಮ್ಮ ಅಜಯ್ ಅವರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಿ ಬರೋ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ। ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ 49 ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಕೇಸಸ್ ಮೇಳಿ। ಕಾರವಾರ 11, ಅಂಕೋಲಾ 3, ಕುಂಟಾ 16, ಹೊನ್ನಾವರ 6, ಭಟ್ಕಳ 2, ಶಿರ್ಸಿ 3, ಯಲ್ಲಾಪುರ 5, ಮುಳಗೋಡ 2 ಆಣಿ ಹಳಿಯಾಳ 1 ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಕೇಸಸ್ ಮೇಳಿ। ತಶೇತ್ 50 ಕೊರೋನಾ ರುಗಣ ಬರೆ ಜಾವನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಾತ್ಲ್ಯಾನ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಜಾಲೆ। ಆತಪರ್ಯಂತ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ್ 52,470 ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಕೇಸಸ್ ಮೇಳಿ। ತಶೇತ್ 51,336 ಕೊರೋನಾ ರುಗಣ ಬರೆ ಜಾವನ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಾತ್ಲ್ಯಾನ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಜಾಲೆ। ಅಜುನೀ 419 ಕೊರೋನಾ ರುಗಣ ಉಪಚಾರ ಘೆತಿ ಆಸಾತ್, ತುತು ಭಿತರ 39 ಕೊರೋನಾ ರುಗಣ ಹಾಸ್ಪಿಟಲಾತ್ ಆಣಿ 380 ಕೊರೋನಾ ರುಗಣ ಹೋಮ್ ಐಸೋಲೇಷನ ಉಪಚಾರ ಘೆತಿ ಆಸಾತ್। ಆಜ್ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ್ 2 ಕೊರೋನಾ ರುಗಣಾಲಯ ಮರಣ ಜಾಲೆ, ಕುಮಟಾ 1 ಆಣಿ ಮುಣಗೋಡ 1। आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 715 कोरोना रुग्णालय मरण झाले असा।
इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडियो लायक करा, शेयर करा आनी कमेंट करचाक इसरनाकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळसाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आनी बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।